पत्रातील संपादकीयात लोटस म्हणजे कमळला अलकायदा या दहशतवादी संघटनेसोबत तुलना केली गेली होती यावर धर्मपाल मेश्राम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर या वृत्तपत्रासोबत केलेल्या तुलनेचा भाजपा प्रदेश सचिव धर्मपाल मेश्राम यांनी खरपून समाचार घेतलाय. या देशाच्या संविधानानं बहाल केलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हा विपर्यास आहे. दुर्दैवानं सामना सारख्याच वर्तमानपत्रामध्ये कमळ याला अल कायदा सारख्या जागतिक दर्जाच्या दहशतवादी संघटनेशी जोडण्याचं कुकृत्य अशा दैनिकानं केलेलं आहे आणि या देशाच्या संविधानानं दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा लिहिण्याच्या स्वातंत्र्याचा उपमर्द यांनी केलेला आहे. हे अत्यंत निंदव्य असून निंदाजनक असून अशा पद्धतीनं ची स्थिती निर्माण केल्याचा कांगावा निर्माण करायचा आणि आपल्या मागे असलेला अंधार आपल्या मागे असलेले भ्रष्टाचाराचे सज्जड पुरावे निर्माण करणाऱ्या तपास संस्थांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न अशा माध्यमातून होतो आहे. मला वाटतं की या पद्धतीच्या कोणत्याही दबावाला कोणीही बळी पडणार नाही. त्यांना जरी लिहिण्याचं स्वातंत्र्य असलं तरी त्यांनी ते नियमांना अनुसरून त्यांनी तसे कागदोपत्री पुराव्यांसह ते लोकांच्या समोर आणले पाहिजेत, तरच यांच्या लिखाणाची किंमत होईल. किंबहुना यापुढे या देशातल्या 125 करोड जनतेचा अशा पद्धतीच्या लिखाणांवरून वर्तमानपत्रांवरून पूर्णतः विश्वास उडलेला दिसेल आणि ती वेळ दूर नाही हे लक्षात घ्या. नागपूर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले.